नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा टॉपिक तुम्ही बोर्डवरती बघितला असेल, काम आजचा टॉपिक आहे. काम म्हणजेच काय? वर्क. तर वर्कशी रिलेटेड ऑलरेडी आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेली आहे. वर्क हा मॅथमॅटिक्स म्हणजेच गणितातला टॉपिक आहे. तर वर्कशी रिलेटेड एक व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केली आहे. ती नसेल बघितली तर ती व्हिडिओ जाऊन चेक करा, ती खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्यात मी बेसिक 2-3 फॉर्म्युलेज तुम्हाला लिहून दिलेले आहेत. ते फॉर्म्युलेज कसे करायचे, कसे अप्लाय करायचे, कुठल्या क्वेश्चनवरती अप्लाय करायचे आणि आन्सर लगेच कसं आणायचं हे मी सगळं सांगितलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. पहिली पाहिजे तर ती चेक करा, त्यानंतर ह्या व्हिडिओवरती येऊ शकता. तर आजचा टॉपिक आपण स्टार्ट करूयात. पण ते बोलण्याआधी मी पहिले क्लिअर करतो की आधी मॅथमॅटिक्सचे पण खूप सारे टाईप झालेले आहेत, खूप सारे चॅप्टर्स झालेले आहेत, व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. रिझनिंगचे पण बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ते नसतील बघितले तर पहिले ते चेक करा किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक मिळेल. ओके, तर आजचा टॉपिक आपण डिरेक्टली स्टार्ट करूयात, म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झामसाठी काय प्रिपेअर करावं आणि एक्झामसाठी क्वेश्चन कसे अटेम्प्ट करावे. चलो बघा, पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे. पहिला क्वेश्चन काहीतरी दिला आहे, वित्त विभाग 2019 क्वेश्चन आहे. तर त्यांनी काय दिलं त्या क्वेश्चनमध्ये चेक करा. क्वेश्चनमध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की ए, बी आणि सी एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. एकटा ए 36 दिवसात, बी 60 दिवसात पूर्ण करतो, तर सी एकटा तो किती दिवसात पूर्ण करेल. म्हणजे क्वेश्चन काय माहिती आहे का, ए बी आणि सी हे तीन माणसं आहेत, ते तिघे जर मिळून एक काम करतात, एखादं काम करतायत, तर ते किती दिवसामध्ये कम्प्लीट करतायत? 18 दिवसामध्ये. ओके, ते तिघे मिळून 18 दिवसामध्ये कम्प्लीट करतायत. त्यातलं तेच काम जर नुसत्या ए ने केलं तर त्याला 36 दिवस लागतात, नुसत्या बी ने केलं तर बीला 60 दिवस लागतायत, तर एकट्या सी ने केलं, नुसत्या सी ने जर तेच काम केलं तर त्यांना किती दिवस लागतील, म्हणजे सीला किती दिवस लागेल ते सांगितलेलं आहे. ते याच्यासाठी चेक करा, म्हणजेच तिघांनी मिळून किती दिवसात काम संपवलं. मी बघा, तुम्हाला असे क्वेश्चन आधीच्या कामाच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलेत मी कसं अटेम्प्ट करायचं. नाही कळते तेव्हा पण ती व्हिडिओ बघा. खरंच आत्ता पण सांगतो, बघा, तिघांनी मिळून अठरा दिवस लागले ना. मग एका दिवसात किती काम केलं असेल तिघांनी, एका दिवसात किती काम केलं असेल, तर इथे सॉल्व करून बघूयात. 1/18 म्हणजेच 18 दिवसात त्यांनी काम संपवलं, तर एका दिवसात किती काम केलं असणार, 1/18 ना. समजा आता त्यांनी सांगितलं की 10 दिवसात काम केलंय, तर एका दिवसात काम किती केलं असणार, 1/10. तसंच 18 दिवसात काम केलेलं आहे, तर किती एका दिवसात किती काम केलं, 1/18 म्हणजे हे त्यांनी टोटल काम केलेलं आहे. हे टोटल म्हणजेच तिघांची बेरीज करणार ना मी. तिघांची म्हणजे कोणाची, एचं काम, बीचं काम, तीनचं एचं काम, बीचं काम आणि सीचं काम. किती दिवसाचं, एका दिवसाचं. ओके, मग ए ने 36 दिवसात ते काम संपवलं. किती दिवसात, 36 दिवसात एकट्या ए ने ते पूर्ण काम 36 दिवसात संपवलं. तर त्या एकट्या ए ने एका दिवसात किती काम केलं असणार, तर 1/36 अधिक बी ने ते काम किती दिवसात संपवलेलं आहे, 60 दिवसामध्ये ते काम संपवलेलं आहे. मग एका दिवसात बी ने किती काम केलं, 1/60 ना, 1/60. आणि सी ने, मग त्यांनी विचारलं मी एकट्या सी ने किती दिवसामध्ये काम संपवलं असतं, तर एकट्या सीचं एका दिवसाचं काम किती येईल, तर 1/C हे सीचं काम आलं. कळलं, म्हणजे आपण सीची किंमत काढणार. मग सीची किंमत म्हणजे आपला आन्सर असणार, तर चेक करा आपल्याला सीची किंमत काढायची ना. तर 1/36, 1/60 हे दोन्ही संख्या बरोबरच्या अधिकमध्ये, तर काय सांगितलेलं मी, त्याची किंमत काढायची असते त्याला बरोबरच्या चिन्हाच्या एका बाजूला ठेवायचं, बाकी सगळे नंबर बरोबरच्या चिन्हाच्या त्या साईडला घेऊन जायचे. अधिकमध्ये असतील तर वजा होतील, वजामध्ये असतील तर अधिक होतील. तर हे अधिकमध्ये तिकडे गेले तर काय होतील, वजा. म्हणजे चिन्ह कसं येईल, 1/C = 1/18 + 1/36 + 1/60. कळते, म्हणजे अँसर आता येणार कसं ते चेक करा. अशा टाईपचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे होते, तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की जो छेद आहे ना, छेदाची संख्या समान करून घ्या. जर छेद समान असतील तर अंशाची बेरीज होते किंवा वजाबाकी होते. म्हणजेच काय होतं, मध्ये जे चिन्ह असतं ते होतं. मध्ये चिन्ह जर अधिकचं असेल तर बेरीज होणार, वजाबाकीचं असणार तर सबट्रॅक्शन होणार. ओके, कधी बेस सेम करायचा, बेस म्हणजे काय, छेद सेम करायचा. आता इथे बघा, 60 आहे, इथे 36 आहे आणि इथे 18 आहे, तर तिघांनी मिळून येणारा कुठला बेस असू शकतो, तिघांनी मिळून कुठला असू शकतो, तर 36 आहे. जर मी 36 ला 5 ने गुणलं तर 180 येईल, 60 मी 3 ने गुणलं तरी 180 येईल आणि 18 मी 10 ने गुणलं तरी 180 येईल. म्हणजे बेसला 180 नंबर मिळतोय ना. म्हणजेच कसं करणार बघा, जो 1/18 आहे ना, 1/18 म्हणजे मी त्याला किती ने गुणणार, 10 ने गुणणार आणि त्याला 10 ने खाली पण गुणणार. म्हणजे वरती पण 10 ने गुणणार आणि खाली पण 10 ने गुणणार. ओके, हे कारण कॅन्सल करण्यासाठी, 10 10 कॅन्सल झाले तर उत्तर एकच राहते. त्या 1 लाच मी 10/10 लिहिलं आहे.
इथे 36 आहे, 36 कितीने गुणणार, 5 गुणणार आणि खाली पण मी 5 गुणणार, म्हणजे झाले 36। आणि इथे 60 मी कितीने गुणणार, 3 गुणणार, तर 3 मी वर पण केलेलं आहे। आता यांची सॉल्विंग आता कुठे सॉल्व करू मी, इथे मी पहिले रफ करतो, वरची सॉल्विंग पाहिजे तर तुम्ही नोट्स बनवून घ्या, नोट्स बनवताना हे रफ करून घेतोय मी, ओके, हे पण रफ करतो। आता आपल्याला क्वेश्चन कळालाय, ओके, तर क्वेश्चन कळालाय। तर आता इथे बघा, 10 किती होणार आहे, 10 × 18 म्हणजेच किती होणार आहे, 1/c म्हणजेच किती होणार आहे, 10/180 वजा 5/180 वजा 3/180 म्हणजे उत्तर किती येईल। आता छेद जर समान आहे तर अंशाची काय होते, बेरीज किंवा वजाबाकी, म्हणजे 10 + 5 + 3 बरोबर 180, म्हणजे छेदात 180। मग आता 10 + 5 किती होणार आहे, 5 + 3 किती होणार आहे, 2, म्हणजे उत्तर आलं तुमचं 2/180, हे तुमचं उत्तर आलं। पण तुमचा 1/c = 2/180 आलाय, मग मी काय करणार, यांचा रेसिप्रोकल करणार। रेसिप्रोकल म्हणजेच काय, व्यत्य आपण उल्टा करतो, म्हणजे सी बरोबर किती येणार आहे, 180/2, म्हणजे 2 × 2 = 9 = 18, 0 = 0, म्हणजे सीची किंमत किती आली, 90 आहे का इथे कुठे, येस 90 तुमचं करेक्ट आन्सर आलेलं आहे। समजले कसं परफॉर्म केलेलं आहे, नसेल कळलं तर व्हिडिओ रिवाइंड करा, तुम्हाला नक्की कळेल। आपण पुढचा क्वेश्चन आपण अटेम्प्ट करूयात, आणि पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे तर मी हे रफ करून घेतो, कारण आपल्याला खूप व्हॅल्यू लागते, आय मीन जागा लागते, आणि त्या जागेसाठी आपल्याला इथे तिथे कोपऱ्यात लिहावं लागतं, त्यामुळे थोडीशी जागा आता आपण क्लिअर करूयात, म्हणजे तुम्हाला कळालं असेल। आणि समजा तुम्ही नोट्स जर बनवलेले नसतील तर व्हिडिओ रिवाइंड करा, क्वेश्चन स्वतःचं लिहून घ्या, त्यासाठी तुम्हाला म्हणजे असं काही नाही की रफ केलं सर आता कुठे लिहिणार, व्हिडिओ रिवाइंड करू शकता, दिसेल। चलो पुढचा आपण क्वेश्चन अटेम्प्ट करूयात। पुढच्या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, पुरुष हा स्त्रीच्या दुप्पट काम करतो, हे पण मी रफ करून टाकतो। हां, त्यांनी काय क्वेश्चनमध्ये बघा, पुढचा क्वेश्चन काय दिला, पुरुष हा स्त्रीच्या दुप्पट काम करतो तर स्त्री ही मुलाच्या दुप्पट काम करते, जर एक स्त्री, एक पुरुष आणि एक मुलगा ते काम 7 पूर्ण करतात तर एक मुलगा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल। SSC एक्झामला आलेला, स्टाफ सिलेक्शनचा क्वेश्चन आहे, 2013 आलेला होता। तर क्वेश्चन काय चेक करा, एक पुरुष आहे हा स्त्रीच्या दुप्पट काम करतो, ओके, एक पुरुष स्त्रीच्या दुप्पट काम करतो। तर समजा मी पुरुषाचं काम काय कन्सिडर करतोय, पुरुषाचं काम मी कन्सिडर करतोय एक्स, एका पुरुषाचं काम मी कन्सिडर करतोय एक्स। त्यांनी सांगितलंय पुरुष हा स्त्रीच्या दुप्पट काम करतोय, ओके, स्त्रीच्या दुप्पट म्हणजेच स्त्रीच्या दुप्पट ना, म्हणजे स्त्रीला किती वेळ लागतोय, 2x हे काम करायला वेळ लागतोय ना। आता समजा बघा, त्यांनी सांगितलंय की पुरुष एक काहीतरी काम करतो, समजा पुरुषाने 1 काम केलं, ओके, आणि त्यांनी सांगितलंय की तो पुरुष स्त्रीच्या दुप्पट काम करतो, म्हणजे स्त्रीला ते काम करायला किती वेळ लागतोय, 2 लागतायत ना, 2 लागतायत, आणि ह्याने त्याच्या दुप्पट काम केलं म्हणजे लवकर केलं। आणि त्यांनी तेच सांगितलंय की स्त्री ही मुलाच्या दुप्पट काम करते, म्हणजे मुलाचं काम किती दिवसात होणार, 4x होणार ना, कळतंय तुम्हाला, नाही कळते उलट ट्राय करा। बघा त्यांनी काय सांगितलंय की मुलाचं जे वर्क आहे त्याच्या दुप्पट स्त्रीचं काम होतं, म्हणजे बघा इथून वर जाणार, इथून वर जाणार, ज्याचं दुप्पट सांगितलंय त्याला मल्टिप्लाय नाही करणार, म्हणजे पुरुषाचं दुप्पट सांगितलं तर पुरुषाला मल्टिप्लाय नाही करणार, स्त्रीला मल्टिप्लाय करणार। एक पुरुष हा स्त्रीच्या दुप्पट काम करतो, म्हणजे स्त्रीचं, समजा पुरुषाचं एक्स दिलंय तर स्त्रीचं 2x येणार, म्हणजे 2x येणार, आणि मुलाचं 4x येणार, का, कारण मुलगा स्त्रीच्या दुप्पट काम करतोय। आता मुलगा हा स्त्रीच्या दुप्पट काम करतोय, पुरुष हा स्त्रीच्या दुप्पट काम करतोय, ती स्त्री त्या मुलाच्या दुप्पट काम करते, तर म्हणजे त्या मुलाच्या कंपॅरिझनमध्ये तो पुरुष किती पट काम करणार, 4 काम करणार ना, म्हणून इथे 4 लिहिलंय, कळते, कारण एक्स कोणाचं पट आहे, पुरुषाचं आहे, कळते, एक्स कोणासाठी, पुरुषासाठी आहे, ओके, चलो ही व्हॅल्यू दिलेली आहे। आता त्यांनी काय सांगितलं, जर एक स्त्री, एक पुरुष आणि एक मुलगा तेच काम 7 पूर्ण करतात, ओके, म्हणजे ते तिघे मिळून एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात, सात दिवसामध्ये, मग तिघांना एका दिवसासाठी किती काम करावं लागणार, तिघांना। आता बघा, पुरुषाचं काम काय आहे एक्स, ओके, पुरुषाचं काम काय एक्स दिवसात होतंय, मग 1 पुरुष किती काम करेल, 1/x काम करेल, स्त्रीचं काम 2x होतंय, ओके, मग एका दिवसामध्ये स्त्री, म्हणजे स्त्रीचं काम 2x होतंय, किती, 2x, मग एका दिवसामध्ये स्त्री किती काम करणार, 1/2, आणि मुलाचं, म्हणजे मुलाकडून काम किती दिवसात होतंय,
चार एक्स दिवसात होते, समजते, चार एक्स दिवसात। मग एक दिवसामध्ये मुलाचं काम किती होणार, एक भागिले चार एक्स। आता त्यांनी सांगितलं की एक मुलगा, एक स्त्री आणि एक पुरुष, तिघे पण एकत्र काम करतायत। एकत्र म्हणजेच काय, ॲडिशन, एकत्र काम करतायत, तर त्यांना काम करण्यासाठी 7 दिवस लागतायत। ओके, टोटल 7 दिवस लागतायत त्यांना। मग ते 7 दिवसामध्ये पूर्ण काम करतायत, मग त्या तिघांनी मिळून एका दिवसात किती काम केलं असणार, तर 1/7 एवढं काम केलेलं असणार ना। समजतंय, कळायला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नो प्रॉब्लेम। नसेल कळलं तर व्हिडिओ तुम्ही सारखी सारखी रिवाइंड करा, तुम्हाला नक्की कळेल। पहिली पण व्हिडिओ जाऊन चेक करा, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन पण केलं आहे। ओके, तर 1/7 तिघांची बेरीज। मग आता याच्यामध्ये काय करणार, बेरीज काढा, त्यातली एक्सची किंमत काढा। एक्सच्या किमतीवरनं त्यांनी सांगितलंय काय, तर एका मुलाला तेच काम करायला किती वेळ लागेल, तर मी एक्सला मल्टिप्लाय करणार, म्हणजे 4 मल्टिप्लाय करणार एक्स, आपला आन्सर येणार, कारण हे मुलाचं काम आहे ना, तर मुलाकडनं झाले। म्हणजेच बघा, मगाशीच सॉल्विंग, इथे 4x आहे। ओके, म्हणजे समजा बेस समान असतील, बेस म्हणजे छेद समान असतील, तर अंशाची ॲडिशन होते, म्हणजे बेरीज होते किंवा वजाबाकी होते। जे चिन्ह असतं ते होतं, इथे चिन्ह बरोबर अधिकचं आहे तर बेरीज होणार। मग मी काय करणार, बेस सेम करणार। आता इथे 4x आहे ना, जर मला इथे पण 4x आणायचं असेल तर मी काय करणार, इकडे 2 गुणणार, इकडे 2 गुणलं तर इथे पण 2 गुणणार। त्याच्यानंतर मला पण इथे पण 4x आणायचं आहे, तर मी इथे 4 गुणणार आणि इथे पण 4 गुणणार। एवढं कळतंय? आता बघा, बेस सेम झालं, इथे 4x, 2 × 2, इथे पण 4x आणि इथे पण 4x, म्हणजे बेस सेम झालं, तर अंशाची बेरीज होईल, तर काय होणार, 4 + 2 + 1/4x बरोबर 1/7। तर बघा, 4 + 2 = 6, 6 + 1 = 7 होणार आहे तुमचं, म्हणजेच आन्सर किती आलं, 7/4x = 1/7। आता आपल्याला किंमत कोणाची काढायची, एक्सची किंमत काढायची। ओके, तर एक्सला एका बाजूला ठेवा, बाकी सगळे नंबर त्या साईडला घेऊन या। तर हा 4x आहे, त्याला तिकडे घेऊन जा, तर 4x = 49, तर 49 तुम्हाला नंबर मिळाला आहे। म्हणजेच तुम्हाला एक्सची किंमत किती मिळणार, तर एक्सची किंमत बघा, 4 होता, तर 4 मी इथे घेण्याचा भागाकारात आला, म्हणजे एक्सची किंमत मिळाली तुम्हाला 49/4। एक्सची किंमत किती मिळाली, 49/4। आता त्याच्यामध्ये त्या मुलाचं काम काढायचं आहे, मुलाचं काम किती वेळ आहे, 4x ना। आता 4 × x ची किंमत किती आली आपली, 49/4, इथे 4 कॅन्सल, उत्तर आलं 49, म्हणजे मुलाला काम करण्यासाठी किती दिवस लागतील, 49 दिवस। 49 ऑप्शन आहे का इथे कुठे, यस, हे तुमचं करेक्ट आन्सर आलेलं आहे। समजले कसं परफॉर्म केले, नसेल कळायला तर व्हिडिओ रिवाइंड करा, तुम्हाला नक्की कळेल। आता आपण इथे सारखं एक्सप्लेन नाही करणार आहोत, एक्सप्लेन करण्यात गेलं तर व्हिडिओ अजून लेंदी होईल। पुढचा क्वेश्चन आपण अटेम्प्ट करूयात। चलो, मी पहिले हे रफ करून घेतो, म्हणजे आपल्याला इथे मोकळी जागा मिळते आणि त्या मोकळ्या जागेत आपल्याला कम्प्लीट तरी पटापट करता येतं किंवा एक्सप्लेन तरी करता येतं पटापट। ओके, चलो बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, थर्डवाला क्वेश्चन। एका दिवसात ए हा बीच्या अर्धे काम करतो, बी हा सीच्या अर्धे काम करतो, जर सी एकटा ते काम 7 पूर्ण करत असेल तर ए बी सी हे तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, तर SBI PO 2010 क्वेश्चन आहे। तर क्वेश्चन काय दिलं बघा, ए हा बीच्या अर्धे काम करतो, ए हा बीच्या अर्धे काम करतो, म्हणजेच तुम्ही लिहिणार कसं, म्हणजेच तुम्ही लिहिणार कसं, तुम्हाला कम्पेअर काय करायचं, बघा एका दिवसात ए हा बीच्या अर्धे काम करतो, म्हणजे तुम्हाला बीचं काम सांगायचं, त्याच्यानंतर बी हा सीच्या अर्धे काम करतो, ओके, आणि सी हा एकटा ते काम 7 करतो, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा। आता बघा क्वेश्चन काय, सी किती दिवसामध्ये करतो, 7 करतो। आता त्यांनी सांगितलंय काय, बी हा सीच्या अर्धे काम करतो, म्हणजेच सीला, ओके, एवढं लक्षात ठेवा, सीला सॉल्व करण्यासाठी 7 लागत आहेत। ओके, सी ला 7 लागतात, बी हा सीच्या अर्धे काम करतो, म्हणजेच समजा, आता नंबर वाईज मी तुम्हाला एक्सप्लेन करायला घेतो, हे नंबर्स खूप कॉम्प्लिकेटेड असतील, तर समजा सी हा 10 काम करतोय, तर बी किती दिवसामध्ये काम करणार, 5 ना, कारण अर्धे काम करतोय तो। हे बघा, सीला 7 लागतात, एकटा सी ते काम 7 पूर्ण करतो, बी हा सीच्या अर्धे काम करतोय, सीच्या अर्धे काम, म्हणजेच सीला एक काम पूर्ण करायला 7 लागले। ओके, सीला एक काम पूर्ण करायला 7 लागले, बी हा सीच्या अर्धे काम करतोय, म्हणजे सीला जेवढे टाईम लागलेले असणार आहे त्याच्यापेक्षा डबल टाईम लागणार ना बीला, म्हणजे बीला किती लागणार, 14 लागणार। हे कळतंय का, बी हा सीच्या अर्धे करतोय,
बी हा सीच्या अर्धे करतो म्हणजे बीला सीपेक्षा जास्त दिवस लागणार, सीला सर्वात कमी दिवस लागणार आहेत, मग बीला लागणार, कारण तो अर्धा अर्ध काम करतोय ना, पूर्ण काम करायला त्याला डबल लागणार आहेत. म्हणजे समजा त्यांनी क्वेश्चन बघा, आता एक सीला 7 दिवस लागले, त्या 7 दिवसामध्ये बीने अर्धच काम केलं, मग 7 दिवसामध्ये बीने अर्ध काम केलं आहे तर बीला पूर्ण करायला किती दिवस लागतील, 14 दिवस लागतील ना. आता त्यांनी सांगितलं आहे की एका दिवसात ए हा बीच्या अर्धे काम करतोय, आता बीचे 14 दिवस म्हणजे जो ए आहे ना तो 14 दिवसामध्ये अर्ध काम करतोय बीच्या कंपॅरिझनमध्ये, मग त्याला पूर्ण काम करायला किती दिवस लागतील, तर 28 दिवस लागतील ना, तर एला किती लागणार, 28 दिवस लागतील. ओके, आता चेक करा त्यांनी काय सांगितलेलं आहे, जर तिघांनी मिळून एकत्र काम केलं तर किती वेळ लागणार आहे, तिघांनी मिळून यस एकत्र काम केलं तर किती दिवसात काम होईल, तर बघा एने एला काम करायला किती दिवस लागतील, 28 दिवस, तर ए एका दिवसात किती काम करणार, तर ए एका दिवसात काम करणार 128, बी एका दिवसात किती काम करणार 114, सी एका दिवसात किती काम करणार 107, आणि यांची सॉल्विंग तुम्ही कराल तर ह्याचा आन्सर तुम्हाला यांच्यापैकी एक करेक्ट असणार आहे. तर चेक करा बघा, इथे 28 आहे तर मला इथे पण 28 आणावं लागणार, इथे पण 28 आणावं लागणार. आता मी ते एक्सप्लेन नाही करत बसणार, पहिल्या 2 क्वेश्चनमध्ये मी एक्सप्लेन केलं आहे. तर 128 अधिक इकडे 28 आणण्यासाठी काय करणार, मी इथे 2 ने गुणणार तर इथे पण 2 ने गुणलं जाणार, इथे 4 ने गुणणार तर इथे पण 4 ने गुणलं जाणार. ओके, म्हणजे 2/28 अधिक 4/28 म्हणजे 1/2 + 4 म्हणजे 1/2 = 3, 3/4 = 7 म्हणजे 7/ तुमचं उत्तर आलं 28. आणि हे काम तिघे मिळून करतायत ना, तिघे मिळून करतायत म्हणजेच 1/A + B + C तिघे मिळून काम करतायत. ओके, तिघे मिळून करतायत तर एका दिवसामध्ये काम करतायत, मग तिघे मिळून करतायत तर यांचा मी काय करणार, रेसिप्रोकल म्हणजे 1/B + C = 28/7 म्हणजे 7 × 7 = 28 म्हणजे तिघांनी मिळून किती दिवसात काम केलंय, 4 दिवसात. 4 आहे का इथे ऑप्शन, यस हे तुमचं करेक्ट आन्सर आलेलं आहे. समजले कसं अटेम्प्ट केलेलं आहे, नसेल कळलं तर व्हिडिओ रिवाईंड करा, तुम्हाला नक्की कळेल. आणि खरंच कळायला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. तर आजचा टॉपिक म्हणजे आजचे हे 3 क्वेश्चन्स इथेच संपत आहेत, अजून रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करूयात. तर पुढचाही क्वेश्चन मी बोर्डवरती लिहून ठेवलेला आहे, तर पुढचा क्वेश्चन काय करायचं, तर पुढचा जो क्वेश्चन आहे 2च क्वेश्चन राहिलेले आहेत, तर पुढचा क्वेश्चन आपण अटेम्प्ट करूयात. चलो पुढचा क्वेश्चन बघा, PSI 2013 आहे, PSI एक्झामचा होता 2013 क्वेश्चन. हा क्वेश्चन जो आपण आत्ता करणार आहोत त्याशी रिलेटेड आपण ऑलरेडी एक क्वेश्चन केलेला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये, नसेल बघितलं तर ती व्हिडिओ जाऊन चेक करा. तर क्वेश्चन काय दिला चेक करा, 16 कामगारांना 10 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणण्यासाठी किती कामगार लागतील, तर यांच्यामध्ये काम काय, यांच्यामध्ये काम काय, साड्या विणायचे आहेत ना आपल्याला, साड्या विणायचे तर काम आपण एका बाजूला ठेवणार आणि त्यासाठी लागणारे कॅटेगरीज एका बाजूला ठेवणार. म्हणजेच काय म्हणतोय मी चेक करा, 16 कामगार 100 साड्या विणतायत 21 दिवसामध्ये, म्हणजे बघा 16 कामगार 21 दिवसामध्ये किती साड्या विणतायत, 100 साड्या विणतात. तर मी आधीच्या ह्याच्यात पण सांगितलेलं की एक कंडिशनचे नंबर मल्टिप्लाय करायचे, दुसऱ्या कंडिशनचे नंबर मल्टिप्लाय करायचे. आता 16 × 21 म्हणजे हे दोघे मिळून 100 साड्या विणतायत. त्यांनी सांगितलं की मी 200 साड्या विणण्यासाठी, म्हणजेच काय, तर 200 साड्या विणण्यासाठी 12 दिवस लागतील, तर 200 साड्या विणण्यासाठी 12 दिवस लागतील. आणि कामगार किती लागतील, तर कामगार किती आहेत माहीत नाही, तर कामगारला काय करणार मी, एक्स घेणार. ओके, आता असे मिळालेत म्हणजे एवढ्या व्हॅल्यूमध्ये 100 आहे, ती यांच्या व्हॅल्यूमध्ये 200, तर यांच्यामधली अननोन म्हणजे कोण आहे, म्हणजे काढायची किंमत काय, एक्सची, तर काय करणार इकडे तिरकस. बघा हे काय, 16 कामगार 21 दिवस 100 साड्या, तर किती कामगार 12 दिवस 200 साड्या, म्हणजे आपल्याला कामगारांची किंमत काढायची, तर काय करणार इथे तिरकस गुणाकार करणार. तिरकस गुणाकार म्हणजेच काय, हा 200 इथे काय छेदामध्ये असेल तर तो इकडे गेला तर अंशात जाईल, म्हणजे 16 × 21 × 200, आणि आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, एक्सला तिकडे घेऊन जा तर एक्स तिकडेच राहणार बरोबरच्या चिन्हाच्या त्या साईडला, आणि 100 बरोबरच्या चिन्हाच्या त्या साईडला अंशामध्ये, तो इकडे आला तर तो छेदात जाणार, तर छेदात जाणार 100 × ऑलरेडी 12 तो छेदातच आहे ना इकडे, तर तो 12 तिथल्या तिथेच राहिला. आता आपल्याला किंमत कोणाची काढायची, एक्सची, तर एक्स इथे आला, तर आता भाग घाला ना, इथे 0 गेला, इथे 0 गेला, 0 गेलेला आहे. त्यानंतर 4 × 3 = 12, 4 × 16 3 × 1 = 3, 3 × 7 = 21, 7 × 28. ओके, 7 × 28 आणि हा जो 2 आहे हा पण राहिला ना, 7 × 28 28 आणि 2 किती येणार, 28 × 2 56 56 तुमचा आन्सर आहे का इथे कुठे, येस 56 तुमचं करेक्ट आन्सर आलं.
समजले कसं परफॉर्म केलंय नसेल कळलं तर व्हिडिओ रिवाइंड करा, तुम्हाला नक्की कळेल. ओके चल पुढचा क्वेश्चन अटेम्प करूयात. हा पहिले मी रफ करून घेतो म्हणजे आपल्याला इथे सॉल्विंगसाठी ॲज युजल जशी जागा मिळते ती जागा मिळणार आहे. ओके चलो पुढचा क्वेश्चन बघा काय दिलं, फायनल क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. बघा पुढचा क्वेश्चन काय दिलं त्यांनी चेक करा. पुढचा क्वेश्चन काय, आय बी पी एस 2014 आय बी पी एसच्या एक्झामला आलेला 2014 क्वेश्चन आहे. काय दिलं त्यांनी क्वेश्चनमध्ये ते चेक करा. ए हा एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतो, बी ची काम करण्याची क्षमता एपेक्षा 60% जास्त आहे, तर तेच काम म्हणजे जे काम एने केलं आहे तेच काम पूर्ण करण्यासाठी बीला किती दिवस लागतील. आता क्वेश्चन काय माहिती आहे का, त्यांनी काय सांगितलं आहे बघा, त्यांनी सांगितलं की एला कुठलं तरी काम करण्यासाठी 12 दिवस लागत आहेत, त्यानंतर त्यांनी बीची जी क्षमता आहे काम करण्याची ही एपेक्षा 60% जास्त आहे. एच्या 60% जास्त अशी नाही म्हटली, एपेक्षा 60% जास्त आहे. म्हणजे समजा एची काम करण्याची क्षमता किती आहे, 100%, मग त्या 100%च्या पण 60% जास्त आहे. म्हणजे बीची काम करण्याची क्षमता किती, 160% झाली ना, कळतं आहे, बीची काम करण्याची क्षमता 160%. आता एका दिवसामध्ये ए हा किती काम करतोय, टोटल काम करण्यासाठी एला किती दिवस लागत आहेत, 12 दिवस लागत आहेत, तर एका दिवसामध्ये ए किती काम करणार, 1/12 ना, 1/12 काम करणार, तर चेक करा. आता बीची क्षमता पाहिजे तर मी इथे लिहून ठेवतो, बीची क्षमता ही किती आहे, एच्या किती आहे, 60% जास्त आहे, 60% जास्त आहे का. मग काय सांगितलं, 160/100 येणार ना, म्हणजेच किती, 60% जास्त, म्हणजे 100 + 60 टोटल किती झाली, 160%. आता त्या टक्केला मला नंबर्समध्ये कन्वर्ट करायचं, मी काय करणार, 100 भागणार, ओके, आणि 60% जास्त कोणापेक्षा, एपेक्षा ना, 60% जास्त कोणापेक्षा, एपेक्षा. आता चेक करा मग बीची क्षमता, बीची क्षमता इथे मी काढतो, बीची क्षमता ही 160/100 × आता एची क्षमता, आता एक दिवसामध्ये ए किती काम करतो, एक दिवसामध्ये 1/12 ना, मगाशी पण केले तसे क्वेश्चन्स, 1/12 काम करतो, 1/12 काम करतो कोण, हा ए हा 1/12 काम करतो एका दिवसामध्ये, आणि ते काम करून बी किती दिवसात, एक दिवसामध्ये किती काम करतोय, तर बीला किती लिहिणार मी, इथे लिहिणार 1/B बरोबर. हे कळतंय का तुम्हाला, म्हणजेच बी एका दिवसामध्ये जेवढं काम करतो ते काम कसं कॅल्क्युलेट करणार, 160/100 × ए एका दिवसामध्ये किती काम करतो, 12 दिवसामध्ये एचं काम पूर्ण होतं, ते एका दिवसामध्ये ए किती काम करणार, 1/12. आता यांना सॉल्व करा, तुमचा ॲन्सर येणार, म्हणजेच काय, ह्यांचा मी रेसिप्रोकल घेणार, रेसिप्रोकल म्हणजे बी वर जाणार, तर 100 पण वर जाणार, 160 पण खाली येणार, आणि 12 पण वर जाणार. आता कॅल्क्युलेट करा ना, तर 0 0 इथे गेला निघून, भाग जातोय बघा, 4 × 3 = 12, त्याच्यानंतर अजून 2 भाग जातो, तर इथे बघा, 2 × 4 = 5, इथे राहिला 5, इथे राहिला 3, किती झाले, 15/2. 15/2 कुठे आन्सर आहे का, 6. चलो मग असं आन्सर नाही आहे, तर मग 15/2 आपण अजून कसं लिहू शकतो, 15/2 म्हणजे समजा मी इथे 2 भाग घालवला याला, तर 2 × 1 = 2 × 5 = 6 म्हणजे 7.5. 7.5 म्हणजे किती, 7.5 ना, 7.5 ऑप्शन आहे ना इथे, हे बघा हे तुमचं करेक्ट आन्सर आलं, 7.5. किंवा हे असं आन्सर कसं आणायचं तुम्हाला सांगतो, बघा काय आन्सर आलेलं आपलं, 15/2 आलेलं. आता त्या 15 मी कसं लिहितोय बघा, 14 + 1 टोटल डिनॉमिनेटरमध्ये, टोटल छेदामध्ये 2. आता छेद समान असेल तर अंशाची बेरीज होते, तर ऑलरेडी बेरीज आहे, तर मी छेद समान पण करू शकतो ना, शिफ्ट पण करू शकतो, म्हणजे लिहितोय बघा कसं, 14/2 + 1/2. आता 2 × 1 = 14 म्हणजे 7 + 1/2 म्हणजे 7 + 1/2 म्हणजे 7 ½ म्हणजे 7 ½ म्हणजे किती, 7.5 म्हणजे 7.5, म्हणजे हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. समजलंय, नसेल समजलं तर व्हिडिओ रिवाइंड करा, नक्की कळेल, आणि खरंच कळलं आहे तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. तर आजचा टॉपिक इथे संपत आहेत, आणि आपण ॲज युजल प्रत्येक क्वेश्चनच्या एंडिंगला एक होमवर्कला किंवा कमेंटला एक क्वेश्चन देतो, तसा तुम्हाला एक वरती क्वेश्चन दिसत असेल, त्याचं आन्सर करेक्ट काय आहे ते तुम्हाला कमेंट करायचं आहे, आन्सर जर करेक्ट असेल तर मी यस म्हणेल, रॉंग असेल तर मी नो म्हणणार. तर आजचा टॉपिक इथेच संपत आहे, ह्याच्याशीच रिलेटेड रिमेनिंग पण खूप सारे टॉपिक्स आहेत, ते घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत घरी स्टडी करा, कंटिन्युअसली प्रॅक्टिस करा, ऑल द बेस्ट.